केंद्राने काल अर्थसंकल्प जाहीर केला, मात्र हा अर्थसंकल्प महाराष्ट्र देशी असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांनी केला आहे. मात्र याच अर्थसंकल्पाच्या विरोधात आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे. आपल्या सोबत शहराचे अध्यक्ष गजानन शेलार आहेत. काय नेमकी आपली मागणी आहे, काय आपण आंदोलन करतो? मुळामध्ये या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला वंचित ठेवण्यात आलेलं आहे. या देशामध्ये सर्वात जास्त महसूल या महाराष्ट्राकडून दिला जातो. जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा महसूल या महाराष्ट्रातून दिला जातो. परंतु आज जर का बघितलं तर आमच्याकडं 70-75 हजार कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. या ठिकाणी आंध्रला बघितलं, बिहारला बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांचं सरकार वाचवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी मोठी तरतूद त्या ठिकाणी दिलेली आहे. परंतु जे भाजपच्या विरोधातले सरकार आहे, मग या ठिकाणी केरळ असेल, ममता बॅनर्जीचं असेल, महाराष्ट्राचं असेल, या ठिकाणी त्यांनी अन्याय करण्याचं काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये अतिशय कमी जागा मिळाल्या त्या ठिकाणी त्यांनी त्या राज्यांवर अन्याय केलेला आहे. खरं तर सर्व समान ज्या अर्थसंकल्पामध्ये जर का आर्थिक तरतूद करायची असेल तर सर्वांना समान अशा पद्धतीची आर्थिक तरतूद केली पाहिजे. ज्याचा महसूल जास्त येतो त्या ठिकाणी त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये परतावा हा दिला पाहिजे. परंतु या ठिकाणी 4-4 पट बिहारला आणि आंध्रला 4-4 पट पैसे देण्यात आले आणि महाराष्ट्राची कपात करण्यात आली, त्याचा निषेध करतो आहे. या ठिकाणावर जर का तुम्ही बघितलं, व्यापारी असेल, उद्योजक असेल, यांना जी कर सवलत पाहिजे होती, रोजगार वाढवायचा झाला तर यांचे उद्योग चालले तर रोजगार वाढू शकतो. परंतु अशा व्यापाऱ्यांवर आणि उद्योजकांवर याच्यावर सुद्धा त्यांनी अन्याय केलेला आहे. या ठिकाणी ज्या योजना दाखवलेल्या आहे या योजना फसव्या योजना आहे. आपली मागणी काय? आमची मागणी याची का अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला अधिक निधी दिला पाहिजे आणि त्याचप्रमाणे उद्योजक असतील, व्यापारी असतील, यांनासुद्धा कुठेतरी सवलती दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे GST हा कमी झाला पाहिजे. जो गोरगरिबांच्या खिशातून जातो त्या GST सुद्धा कपात झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. एकंदरीतच आपण बघतो या ठिकाणी जो GST घेतला जातो तो GST कमी केला पाहिजे, सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे, अशीच मागणी आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं केली जाते आणि त्या संदर्भात या ठिकाणी आता आंदोलन केलं जात आहे. आणि भाजप सरकारचा विरोध करत या ठिकाणी केंद्र सरकारचा जो आहे तो जाहीर निषेध करण्याच्या घोषणा देखील यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडनं दिल्या जात आहे. कॅमेरामन मयूर वारगजेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.